काल अर्थसंकल्पामध्ये सादर झालेला आहे। शिंदे फडणे सरकारने अर्थसंकल्प सादर केला, पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही, सर्वसामान्य व्यापाऱ्यांना काहीच दिलं नाही, त्यात तो सर्व हे फेल झालेले आहेत। आणि म्हणून याच्या हे त्यांनी गाजर दाखवण्याचं काम केलं आहे। आणि याच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून पाचोरा काँग्रेसकडनं आज रस्त्यावर उतरून आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना गाजर दिलेलं आहे, म्हणजे शेतकरी सर्वसामान्य लोकांना गाजर देऊन जाणीव करून दिली की या सरकारने तुम्हाला फक्त गाजर दाखवलं आहे, गाजर दिलं आहे। 2017 जी कर्जमाफी होती, 34,000 कोटीची वल्गणा केली, घोषणा केली होती, त्याच्यामध्ये 64 अटी अशा होत्या की त्या पूर्ण करू शकत नव्हत्या, आणि त्याच अटी त्याच राहिलेले लोक आहेत ते पूर्ण करायचा आता त्यांनी तो टप्पा या अर्थसंकल्पात त्यांनी सांगितलं आहे। म्हणजे त्या सरकारचं काम ह्या सरकारमध्ये ते करण्याचं काम करतायत। पुढच्या 5 वर्षाचं काम हे सरकार बोलतं आहे, मलाच आजपर्यंत कळलं नाही आहे की पुढच्या 5 वर्षाचं तुम्ही कसं काय बोलू शकतात। तुम्ही 4 महिन्यानंतर सुप्रीम कोर्ट तुम्हाला राहू देतं का नाही राहू देत, मग पुढच्या का बोलताय तुम्ही। अर्थसंकल्प हा वर्षभराचा असतो, वर्षभरावर बोलायचा असतो, वर्षभरामध्ये आम्ही काय देणार आहे सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना हायसं काय करणार आहेत असा दिलासा देणारा कुठलाही याच्यामध्ये कुठलं घेतलं गेलं नाही आहे। म्हणून फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं, म्हणून आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गाजर दिलं आहे। महागाई इतकी वाढलेली आहे की गॅस सिलेंडर वाढलेले आहेत, आजपासून शेतकऱ्यांच्या डिप्या कट करण्याचं काम सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांचे कनेक्शन कट होत आहेत, डिप्या बंद होत आहेत, शेतकऱ्यांचं आता जे आता तोंडात आलेला घास आहे तो आता जर त्यांचा जाणार आहे।